नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। अधिक श्रावण महिना जो आहे तो सुरू झाला आहे आणि मी निघाली आहे श्री संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनाला देहूमध्ये। फार सुंदर असं हे हिरवळ रस्त्याने आहे आणि आत्ता मी एंटर होती आहे ती देहूमध्ये। श्रावण महिना म्हटल्यानंतर आजूबाजूला मस्त हिरवी झाडं आणि हिरवळ पाहायला मिळते आहे। तर या अधिक श्रावण महिन्यामध्ये जरी तुमचं देहूदर्शन झालं नसेल तरी काही हरकत नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की तुमचं देहूदर्शन होईल। नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आत्ता मी आली आहे श्री क्षेत्र देहू येथे। तुकाराम महाराजांचं हे मंदिर आहे आणि देहूमध्ये वेगवेगळ्या तुकाराम महाराजांच्या ज्या आठवणी, त्यांनी अभंग कुठे गायले, त्यानंतर ते पिंपळाचं झाड ज्याला नांगरकी वृक्ष म्हणतात, जे तुकाराम मीठच्या वेळेस जे आहे ते हलतं, तर ह्या सगळ्या गोष्टी मंदिर गाथा मंदिरात सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। जी आहे ती इंद्रायणी नदी। पावसाळा आहे, श्रावण महिना चालू आहे, थोडंसं त्यामुळे बरंच पाणी आलेलं दिसतंय। थोडंफार पाणी जे आहे ते गढूळ झालेलं दिसतंय, तरी भाविक जे आहेत ते थोडेसे पाण्यामध्ये पाय बुडवून मग दर्शनाला जातात। हे जे तुम्ही पाहताय ते जे आहे ते गाथा मंदिर। जवळच तुकाराम महाराजांचं मंदिर, नांदुरकी वृक्ष जे मंदिर आहे त्याच्या जवळपास थोड्या अंतरावर हे गाथा मंदिर आहे। फार सुंदर असं हे गाथा मंदिर आहे। याच्या आतमध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि वेगवेगळे जे अभंग आहेत ते याच्यामध्ये लिहिलेले आहेत। बघू शकता तुम्ही, बरीच अशी भाविकांची गर्दी आहे आणि श्रावण महिना आहे त्यामुळे गर्दीमध्ये जी आहे ती थोडीशी वाढच आहे। अधिक श्रावण महिना असल्यामुळे इथे देहू क्षेत्रामध्ये अन्नदान केलं जातं आणि बरेच भाविक याचा आनंद घेतात। वारणादार मंडळ गेली 29 वर्ष पालखी प्रस्थानला 3 दिवस आणि प्रत्येक वेळेला अधिक मास, गेली 4 अधिक मास हा अन्नदान सोहळा चालू आहे। 1 महिना साधारणतः 1.5 ते 2 लाख लोक त्या अन्नप्रसादाचा लाभ घेतात। याचं सर्व नियोजन संत तुकाराम अन्नदान मंडळ देहू ग्रामस्थ यांच्या वतीने केलं जातं। थोर देणगीदार त्याच्या मागे असून हा अन्नदान सोहळा असा कायमस्वरूपी चालणार आहे।